Hello students. Students, now we start our EVS 1 lesson number 7, food and nutrition means aharachi paushtikta. Okay, now we start. Can you recall? आता काय करायचं आहे, तुम्ही थोडंसं आठवायचं आहे की why do we need food? आपल्याला फूडची गरज काय असते? तर food is necessary for the working of our body. The growth and development of body is due to food. Okay, next बघा, what is meant by diet? Diet means आपण थर्ड स्टँडर्डला शिकलो आहे ना, what is diet? तर whatever that we eat or drink throughout the day is together called a diet. ओके, आता नेक्स्ट बघा की व्हॉट आर द रीजन फॉर व्हेरिएशन्स इन डाएट, म्हणजे आहार कमी किंवा जास्त होण्याची कारणे कोणती? तर द डाएट डिपेंड्स अपॉन आवर हंगर. डाएट म्हणजे आहार आपला कशावर अवलंबून असतो? तर आपल्या भुकेवर. The diet depends upon our hunger, health, age, the type of work that we do and some other reasons. म्हणजे आपलं आहार कशावर अवलंबून असतो? आपण कमी, म्हणजे आपला आहार कमी किंवा जास्त होण्याचे रिजन्स कोणते? तर आपला हंगर, नंतर आपली हेल्थ, आपलं वय किंवा आपण जे वर्क करतो, द टाईप ऑफ वर्क, त्याच्यावर अवलंबून असतं. ओके, आता नेक्स्ट बघा, कॅन यू टेल some of the food atom some of the food atoms in our everybody meals sorry everyday meals are given below. Read their names. Rice, moong dal, amti, chavli, usal, chapatis, jowar bhakri, cabbage, bhaji, pumpkin, raita, carrot salad, onion pakodas, गार्लिक चटणी, लेमन पिकल, युगहार्ट अँड पापड. ओके, म्हणजे आपण नेहमीच्या जेवणातील काही पदार्थ पुढे दिलेले आहेत, मग कोणते? तर भात, मुगाची आमटी, चवळी, उसळ, चपाती, एक्सेट्रा एक्सेट्रा. मग तर विच ऑफ दीज डिशेस आर सर्व विथ लार्ज स्पून्स ऑर लॅडल्स अँड विच वन विथ व्हेरी स्मॉल स्पून्स. मग आता ह्याच्यातील मोठे चमचे किंवा छोटे चमचे वापरून यापैकी कोणते पदार्थ आपण वाढून घेतो ते तुम्ही हे करायचं आहे. द नेक्स्ट बघा, ते तुम्ही जे पदार्थ आपण वापरून घेत ज्या चमच्यांनी घेतो यातले जे कोणते पदार्थ आहेत कशाने घेते ते तुम्ही त्याचं हे करा, डिवायडेशन करा. ओके, आता नेक्स्ट बघा, विच ऑफ दिस सॉरी नाउ divide these food atom in two groups, those which are eaten in large quantities and these which are eaten in very small quantities. म्हणजे की आता तुम्ही हे पदार्थ काय केलं, काही आपण चहाच्या चमच्याने घेतो, काही मोठे चमचे वापरून. आता ह्या दोन खाद्यपदार्थाचे आपण काय केले, गट केले. आता एका गटामध्ये जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ घ्यायचे, तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय करायचे, गटामध्ये कमी प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ घ्यायचे. मग आता जास्त प्रमाणामध्ये आपण काय घेतो, तर उसळ घेतो किंवा मुगदाल आमटी भाजी घेतो, तसंच आपण चटणी वगैरे किंवा पिकल वगैरे आपण कसं घेतो, स्मॉल घेतो ना, टीस्पूननेच घेतो शक्यतो. तसं तुम्ही त्याचं डिवायडेशन, त्याचं हे करायचं आहे, ग्रुपमध्ये टू ग्रुप्समध्ये तुम्ही त्याचं डिवायडेशन करायचं आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, स्टॅपल फूड. चपाती, भाकरी ऑर राईस फ्रॉम अ पार्ट ऑफ एव्हरी मील वी हॅव. वी ईट मोर ऑफ दीज फूड्स देन ऑफ अदर्स. देअर फॉर वीट, जवार, राईस अँड सेड राईस आर सेड टू बी आवर स्टॅपल फूड. मीन्स चपाती, भाकरी, भात हे पदार्थ आपल्या आहारात नियमितपणे असतात,
इतर पदार्थापेक्षा ते आपण जास्त खातो म्हणून गहू भाकरी सॉरी गहू ज्वारी बाजरी आणि तांदूळ हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहेत. हवेवर विथ चपातीज भाकरीज ऑर राईस वी ईट सर्वर ऑदर आयटम्स विच मेक आवर मील्स टेस्टर. बिसाइड्स ऑफ रिजन ऑफ गुड हेल्थ इट इज इम्पॉर्टंट टू इन्क्लूड दिस फूड आयटम्स इन आवर मील्स. म्हणजे की परंतु काय होत असतं, चपाती भाकरी भाताबरोबर आपण इतर पदार्थ असणे किंवा आपण खाणे हे काय असतं, आपल्या हेल्थच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. शिवाय हे सर्व पदार्थ जेवणात असले की जेवण आपलं कसं होतं, काय म्हणतो आपण त्याला, रुचकर होतं. ओके, आता नेक्स्ट बघा, व्हरायटी इन फूडस्टप्स म्हणजे अन्नपदार्थातील विविधता. वॉट फूडस्टप्स आर यूज टू प्रिपेअर द ऑदर आयटम्स इन आवर मील्स. बघा, आपल्या जेवणात येणारे इतर सर्व खाद्यपदार्थ कोणकोणत्या अन्नपदार्थापासून बनवले जातात. सम ऑफ दीज फूडस्टप्स अँड देअर नेम्स आर शोन इन द बुक्स बुक ऑन पेज सॉरी इन द बॉक्स ऑन पेज 43. विच वन्स आर यू फॅमिलियर विथ? इफ देअर आर सम विच यू हॅव नॉट सीन, ट्राय टू गेट अ लुक ॲट देम. म्हणजे ज्या विविध अन्नपदार्थापासून ते पदार्थ बनतात त्यात काहींची चित्रे पुढील व नावे पुढील चौकटीत दिलेली आहेत. म्हणजे कोणत्या, तर आपल्या पेज नंबर 43 एक त्यांनी अन्नपदार्थाचा चार्ट दिला आहे त्याच्यावरती. त्यापैकी तुम्ही कोणकोणते पदार्थ पाहिलेले आहेत आणि जे पदार्थ तुमच्या ओळखीचे नाहीत त्यांना तुम्ही ते मिळवून पाहण्याचा आणि तुम्ही ते टेस्ट करण्याचा प्रयत्न करा. ओके, आता नेक्स्ट बघा. सी हियर, कॅन यू टेल? सी, लुक ॲट द फूडस्टप्स इन द बॉक्स. आता बॉक्समधले फूडस्टप्स बघायचे, चिक्कू, चिली, जोवार, रॅडिश, एग्स, क्लोव्स, ग्राउंडनट्स, सिसम, बाजरा, नंतर इकडं सनफ्लॉवर, बिटर गार्ड, मिल्क, रॉ मँगो म्हणजे कैरी, ब्लॅक पेपर म्हणजे मिरं म्हणतो आपण त्याला, नंतर इकडं कुकुंबर, हे काय सनफ्लॉवर, नेक्स्ट टर्मिंड, लेमन, चिकन. ओके, हे पदार्थ आता बनव, यू नो धीस ॲटम्स ना, ह्यापैकी बरेच ॲटम्स तुम्हाला माहिती आहेत. ओके, जर माहिती नसतील तर तुम्ही आता घरी आहात, माहिती करून घ्या. ओके, आता नेक्स्ट बघा, फ्रॉम विच वन्स डू वी गेट फ्लोअर. आता आपल्याला एक सांगायचं आहे क्वेश्चन की कोणकोणत्या पदार्थापासून पिठे मिळतात आपल्याला. पीठ आपण कशा कशाचं पीठ बनवतो, तर आता इथं काय आहे, जोवार, नंतर बाजरी, याच्यापासून आपण काय करत असतो, पीठ बनवत असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज, फ्रॉम व्हॉट डू वी गेट बटर, घी अँड युगहार्ट. आपण कशापासून काय बनव मिळवतो, दही, लोणी, तूप हे आपण कशापासून मिळवतो, तर मिल्क. ओके, आता नेक्स्ट, फ्रॉम विच वन्स डू वी गेट ऑइल. आपल्याला ऑइल कशापासून मिळतं, तर ऑइल सिसम म्हणजेच तीळ. आणि हे पिनट, काय म्हणतो आपण त्याला, ग्राउंड नट म्हणजेच पिनट पण त्याला म्हणतात, म्हणजे भुईमुग. आणि नेक्स्ट क्वेश्चन इज, विच ऑफ दीज डू वी गेट फ्रॉम ॲनिमल्स. आणि प्राण्यांपासून मिळणारे अन्नपदार्थ कोणते, तर एग्स, चिकन. नेक्स्ट क्वेश्चन इज, विच वन्स गिव अ स्वीट सुअर बिटर टेस्ट ऑर स्पायसी हॉट.
म्हणजे आंबट गोड तिखट आणि कडू लागणारे पदार्थ कोणते? बघा आता कडू, बीट, नंतर गोड कोणता लागतो? स्वीट, चिक्कू, हॉट चिली, नेक्स्ट चिंच आंबट लागते, टर्मिंट, ओके, लेमन आंबट, ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हिच वन्स डू वी ईट रॉ, आपण कच्चे पदार्थ कोणते खाऊ शकतो? कुकुंबर, रॉ मँगो, रॅडिश खाऊ शकतो ना. सॅफ्लॉवर म्हणजे करडई, ह्याचं ऑइल काढतात, काय काढतात? नेक्स्ट क्वेश्चन इज व्हिच वन्स डू वी यूज इन स्मॉल क्वांटिटीज, आता लहान प्रमाणामध्ये वापरले जाणारे अन्नपदार्थ कोणते? तर आपण हे क्लोथ, हे मसाल्याचे आहे, थोडंसं वापरतो आपण ना, ब्लॅक पेपर. अँड व्हिच वन्स आर, नेक्स्ट क्वेश्चन व्हिच वन्स आर यूज इन लार्ज क्वांटिटी, आणि आपण जास्त प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते आहेत यातले? तर आपण जोवर वापरतो, बाजरी वापरतो, ग्राउंडनट वापरतो, मिल्क वापरतो, ओके. आणि तुम्हाला कोणते आवश्यक आहेत? यू राईट. नेक्स्ट यू हॅव सीन व्हॉट अ वाईड व्हरायटी इन आवर फूडस्टफ्स, वी यूज डिफरंट फूडस्टफ फॉर डिफरंट पर्पजेस. वी यूज मिल्क टू गेट बटर, वी गेट फ्लॉवर्स फ्रॉम जोवार बाजरा टू मेक भाकरीज टू ॲड अ सोअर टेस्ट, यू वी मे यूज लेमन्स ऑर टर्मिंट ऑर रॉ मँगोज. व्हेन मेकिंग स्वीट्स वी मे यूज आयदर शुगर ऑर जागरी विच वी गेट फ्रॉम शुगर केन. म्हणजे बघा आपण वापरतो त्या अन्नपदार्थामध्ये किती विविधता आहे बघा, ते आपण आता पाहिलं की किती विविधता आहे. वेगवेगळ्या कारणासाठी आपण वेगवेगळे पदार्थ वापरतो, मीन्स लोणी काढायचं असेल तर आपण मिल्क वापरतो, बटरसाठी मिल्क, अँड वी गेट फ्लॉवर्स फ्रॉम, म्हणजे आपल्याला जर पीठ पाहिजे असेल तर ज्वारी बाजरीपासून आपण बनवतो, आणि आंबट पदार्थाला चव द्यायची असेल तर आपण काय करतो, लिंबू चिंच कैरी यांचा उपयोग होतो, आणि गोड पदार्थ करताना उसापासून मिळणारी साखर किंवा आपण गुळ वापरतो, ओके. नाऊ वी सी पेज नंबर 44. जस्ट ॲज देअर इज अ व्हरायटी इन द फूडस्टफ्स, वी यूज देअर आर डिफरन्सेस इन पीपल्स लाईक अँड डिसलाईक्स. वी टेंड टू एंड ईट द ॲटम वी लाईक अगेन अँड अगेन. वी ऑल्सो टेंड टू ऑलवेज अवॉइड वी डोंट लाईक. हाउएवर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स इज टू इन्शुअर दॅट द फूड रिलेटेड नीड्स ऑफ आवर बॉडी आर ऑल बीइंग मेट. द फूड कॉन्स्टिट्यूंट्स दॅट मीट द नीड ऑफ आवर बॉडी आर प्रिझेंट इन ऑल आवर फूडस्टफ्स इन व्हेअरिंग क्वांटिटीज. म्हणजे जसे अन्नपदार्थामध्ये विविधता तशी लोकांची आवड निवडही वेगळी असते ना, त्याप्रमाणे आपल्याला काही पदार्थ वारंवार खाण्याची तर काही नावडते पदार्थ नेहमीच टाळण्याची सवय लागते. परंतु शरीराच्या अन्नविषयक गरजा पूर्ण होत आहेत की नाही याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल आता एखादं असा असतो की त्याला बटाटाच आवडतो, तर एखाद्याला पालेभाज्याच आवडत नाहीत, तर एखाद्याला कॅबेजच आवडतो. परंतु तुम्ही रोज रोज एकच पदार्थ खाल्ला तर सगळ्या पदार्थ सगळ्या भाज्यांमधले जीवनसत्व तुम्हाला मिळतील का? नो. म्हणून काय करायचं आहे, सर्व आपल्या शरीराच्या विविध गरजा
पूर्ण करणारे सर्व अन्न घटक आपण खाल्ले पाहिजेत, थोड्या अधिक प्रमाणात, थोड्याफार प्रमाणात आपण खाल्ले पाहिजेत। त्याच्यामुळे काय होतं बघा, आता सम ऑफ दिस कॉन्स्टिट्यूंट्स गिव स्ट्रेंथ ऑफ टू आवर बॉडी, वी वर्क और प्ले ऑल डे लॉन्ग, ऑल्सो वर्क लाईक रिस्पायरेशन अँड डायजेशन ऑफ फूड गोज ऑन इनसाइड आवर बॉडी, द बॉडी नीड स्ट्रेंथ फॉर ऑल धीज वर्क। म्हणजे बघा, काही अन्न घटकांपासून आपल्याला शरीराला ऊर्जा मिळते, काय होतं, आपल्या शरीराला ऊर्जा मिळते म्हणजे स्ट्रेंथ म्हणतो आपण, आणि दिवसभर आपण जी कामं करतो, खेळतो, तसेच श्वसन करणे, अन्नपचन होणे, असे अनेक कामे आपल्या शरीरात सतत चालू असतात। ही कामे होण्यासाठी शरीराला काय लागते, ऊर्जा लागते, ओके, स्ट्रेंथ लागते। सम कॉन्स्टिट्यूंट्स हेल्प आवर बॉडी टू ग्रो, काही अन्न घटक आपल्या शरीरात काही अन्न घटकांमुळे आपल्या शरीराची वाढ होते। दे ऑल्सो हेल्प टू रिपेअर द वेअर अँड टीयर ऑफ आवर बॉडी अँड दॅट टेक्स प्लेस इन एव्हरी डे वर्क। म्हणजे आणि काही अन्न घटकामुळे आपल्या शरीराची तर वाढ होतेच, पण रोजच्या कामामध्ये होणारी शरीराची झीजसुद्धा भरून निघते। म्हणून आपण सर्व प्रकारच्या भाज्या, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ खायला पाहिजेत। नेक्स्ट बघा, सम फूड कॉन्स्टिट्यूंट्स हेल्प टू नरिश आवर बॉडी, दे हेल्प टू क्रिएट अ स्टोअर ऑफ सबस्टन्स दॅट गिव एनर्जी टू आवर बॉडी। तर काही अन्न घटकांमुळे आपलं शरीर कसं धष्टपुष्ट होतं आणि ऊर्जा देणाऱ्या पदार्थाचा शरीरात साठा तयार होतो, ओके। आता नेक्स्ट बघा, सम ऑफ कॉन्स्टिट्यूंट्स ऑफ नेसेसरी फॉर सर्टन स्पेशल रिझन्स, काही अन्न घटकाची शरीराच्या विशिष्ट कामासाठी गरज असते। आता फॉर एक्झाम्पल, सम कॉन्स्टिट्यूंट्स मेक आवर बोन्स स्ट्रॉंग, काही शरीरातील अन्न घटक जे असतात ते काय करतात, हाडे मजबूत करतात, आपले बोन्स स्ट्रॉंग करतात। सम कॉन्स्टिट्यूंट्स गिव द बॉडी द स्ट्रेंथ टू फाईट डिसीज, आणि आपल्याला अशा चांगल्या अन्न घटकांमुळे आजाराविरुद्ध लढण्याची शक्ती मिळते आपल्याकडे, वेगवेगळ्या रोगांविरुद्ध लढण्याची आपल्याला क्षमता मिळते, शक्ती मिळते, ओके। आता नेक्स्ट बघा, अँड फॉर ऑल द फंक्शन्स ऑफ आवर बॉडी टू गो ऑन स्मूथली वी नीड टू ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर। हे सगळं होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, शरीराची सर्वच कामे नीट होण्यासाठी आपण भरपूर पाणी पिलं पाहिजे, ओके, भरपूर पाणी पिण्याची गरज असते। इफ आवर बॉडी इज टू वर्क प्रॉपरली इट मस्ट रिमेन हेल्दी, सो वी मस्ट इन्क्लूड ऑल द फूड कॉन्स्टिट्यूंट्स इन आवर डाएट। म्हणजे आपण काय केलं पाहिजे, जर आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायचे असेल तर शरीर धडधाकट राहायला हवे ना, म्हणून सगळेच अन्न घटक आपल्या आहारात आपण घ्यायला हवेत। वी गेट ऑल दीज फूड कॉन्स्टिट्यूंट्स फ्रॉम डिफरंट फूड स्टफ्स इन डिफरंट क्वांटिटीज, दॅट इज व्हाय वी कीप युझिंग डिफरंट फूड स्टफ्स इन आवर डेली मील। डेली मील्स सच अ डायट एन्श्युअर्स प्रॉपर नरिशमेंट ऑफ फॉर अवर बॉडी। म्हणजे हे विविध अन्नपदार्थामधून कमी जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात, काय तर जे आपल्या शरीराला अन्न घटक आवश्यक आहेत, आपण काय म्हणतो त्याला, आपल्याला विटॅमिन्स प्रत्येक ह्याच्यातले भाज्यांमधले, म्हणून आपण रोजच्या जेवणात विविध अन्नपदार्थांचा अदलून बदलून समावेश करणे आवश्यक असते। असा आहार घेतल्याने आपल्या शरीराचे पोषण चांगले होते, ओके। आता बघा, डू यू नो, तुम्हाला आता माहिती आहे का, सम पीपल बिलीव दॅट कॉस्टली फूड आर मोर नरिशिंग दॅन एक्सपेन्सिव्ह फूड्स। बघा, काही लोक कसे असतात की महाग पदार्थ स्वस्त पदार्थापेक्षा खूप पौष्टिक असतात असे अनेकांना वाटत असते, पण ते खरे नाही। अनेकांना काय वाटत असतं की महाग पदार्थच कसे असतात, पौष्टिक, असं काही नसतं।
बट दॅट इज नॉट वे ऑलवेज ट्रू. ऑल एक्सपेन्सिव्ह फूड आर नॉट मोअर नरिशिंग. सिमिलरी ऑल चीपर फूड आर नॉट लेस नरिशिंग. म्हणजे सर्वच महाग पदार्थ खूप पौष्टिक असतात नसतात, त्याप्रमाणे सर्व स्वस्त पदार्थ कमी पौष्टिक नसतात. ओके स्टुडंट, नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन वी सी इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.